विनीत नाईक आहे, हा माझा मुलगा आराध्य. एकदा आमच्या सोसायटीच्या गार्डन मध्ये खेळत असताना, झोकेला खेळत असताना, तो ऍक्च्युली खूप जोरात झोका खेळत असताना पडला खाली आणि त्याच्या हाताला आपला जो कुंभ असतो इथे, याची जी लिगामेंट्स असतात वरचे आणि खालचे इथून, हे त्याचे मिसप्लेस झाले होते ऍक्च्युली. त्याच्यावर ऍक्च्युली ज्यावेळेस तो पडला त्यावेळेस त्याचा हात हलवत नव्हता, तर आम्हाला वाटलं एक नॉर्मल फ्रॅक्चर असेल, त्यामुळे मी जास्त सिरियसली त्या गोष्टीकडे बघितलं नाही, कारण माझ्या स्वतःचे 7-2 वेळेस फ्रॅक्चर झाले. आम्ही जसं जसं डॉक्टरांकडे आलो, आम्हाला साई हॉस्पिटल आमच्या घराच्या जवळच आहे, आम्ही तिथे आलो, तिथल्या डॉक्टरांनी एक्सरे वगैरे केला आणि नंतर आम्हाला कळवलं की हे नॉर्मल फ्रॅक्चर नाही आहे, त्याचं सिरियस फ्रॅक्चर आहे आणि थोडी त्याला त्यावेळी सर्जरी वगैरे करावी लागेल. आणि ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की त्याची सर्जरी करावी लागेल, त्यावेळेस आम्ही खरंच खूप घाबरलो होतो वास्तविक, कारण तो फक्त त्यावेळेस 2.5 वर्षाचाच होता आणि एक वेगळीच फिलिंग यायला लागली की सगळं आपण त्याच्याकडे थोडस 2 मिनिटं अजून जास्त लक्ष दिलं असतं तर असं काही झालं नसतं. पण आम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आलं होतं की काळजी करू नका, तुमचे ऑपरेशन्स डॉक्टर निर्वाणे सर म्हणून जाणार आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल थोडी माहिती काढली आधी, आम्हाला कळालं की सर खूपच चांगले आहेत, पूर्ण पुण्यामध्ये सर्वात फेमस डॉक्टर आहेत फॉर चाइल्ड स्पेशलिस्ट. त्यावेळेस खूप कन्फ्युजन होतं ऍक्च्युली, आम्हाला असं वाटत होतं की आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सेकंड ओपिनियनसाठी, पण कुठेतरी मनामध्ये वाटत होतं की नाही, हॉस्पिटल तर चांगलंच आहेत आणि डॉक्टर पण आम्ही रिसर्च केल्याप्रमाणे चांगलेच आहेत, त्यामुळे आम्ही तो चान्स घेतला ऍक्च्युली सर्जरी करायचा. त्यावेळेस सर्जरी करायच्या आधी ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेस डॉक्टर निर्वाणेकरांना भेटलो, त्यावेळेस त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं की ऍक्च्युली सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कशा प्रकारे करणार आहे आणि का गरजेची आहे ऍक्च्युली. आणि त्या सर्जरीमध्ये एक्झॅक्टली कशा प्रकारे ते हँडल करतील, एव्हरीथिंग दे हॅव एक्सप्लेनन्स क्लिअर. आणि ज्यावेळेस आम्हाला आमचा कॉन्फिडन्स लेवल त्यांनी सर्वात पहिले वाढवला, कारण अक्षरशः आम्ही रडण्याच्याच याच्यामध्ये होतो. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन्स केलं, काही ऑपरेशन्स झाल्यानंतर काही दिवस 3-4 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, त्यावेळेस हाताला प्लॅस्टर बांधलं होतं. 3-4 दिवसाचं ट्रीटमेंट झाल्यानंतर एक महिना तीन आठवडे आम्ही त्याच्या हाताला फ्रॅक्चर सांगितलं होतं डॉक्टरांनी. त्यानंतर 3 आठवड्यानंतर ते खूप कठीण काळ होता तो ऍक्च्युली आमच्यासाठी, कारण नुसतं फ्रॅक्चर लावणं असतं त्यासाठी, त्याला एक बेल्ट घालावा लागतो आपल्याला गळ्यामध्ये आणि एवढ्या 2.5 वर्षामध्ये तो बेल्ट घालून 3 आठवडे आपल्याला काढणे हे खरंच खूप कठीण असते, हे आम्हाला ऍक्च्युली त्यावेळेस कळालं. पण जसं जसे दिवस गेले, ज्यावेळेस प्लॅस्टर निघालं, त्याची हाताची मुवमेंट परत पहिल्यासारखी झाली, त्यावेळेस खूप जास्त आनंद होत होता की एक म्हणजे डॉक्टर निर्वाणी म्हणजे आम्हाला एखाद्या देवासारखेच त्यावेळेस रेफर झाले होते आणि खरंच कठीण होती ती यात्रा आमच्यासाठी. पण सांगण्याचा मुद्दा आणि हेतू हाच आहे की जर आपल्यालाही भविष्यामध्ये जर न कळत देव ना करू, पण जर अशी वेळ आली आणि कुठले डॉक्टर आपल्याला जर सांगत असतील की तुमच्या मुलाला हाताची किंवा कसली सर्जरी करायची असेल, तर लगेच घाबरून जाऊ नका, सगळ्यात पहिले माहिती काढा त्यामध्ये एक्झॅक्टली काय होणार आहेत, कसं आहेत, कारण सर्जरी म्हणजे ऍक्च्युली डॉक्टरांनाही ते इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी ते सजेस्ट करत असतात. आता आपल्याला सर्जरी करून किती दिवस झाले? आम्हाला आता 4 महिने झाले. 4 महिने झाले आणि आता तो काय काय करतो आताच्या ऍक्टिव्हिटी मध्ये? आता हातामध्ये त्याच्या पूर्ण 100% परत तो जसा होता तसा झालेला आहे. करेक्ट, म्हणजे सर्जरी फ्रॅक्चर होण्याच्या पूर्वी त्याची जशी कंडिशन होती तशी आता आलेली आहे. यस, त्यामध्ये 0% डिफरन्स आहे आधीच्या आणि आतामध्ये, आपल्याला जाणवणार पण ऍक्च्युली भविष्यामध्ये की असं झालेलं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी खरंतर आम्ही डॉक्टर निर्वाणे सरांचे खूप खूप आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच हे करणं शक्य झालं. थँक यू, बाय बाय बाय. तू एकदा हाताची हालचाल करून दाखव तर.
फट 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 करून दाखव. अरे वा, व्हेरी नाईस. घरी जायचं? बाय बाय.